दरम्यान शेवगाव दंगलीतल्या संशयित आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। शेवगावमध्ये दंगल उसळलेली होती आणि त्यानंतर जे संशयित आरोपी होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 35 अधिक जणांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना शेवगाव पोलीस ठाण्यापासून घेऊन चाललेले आहेत। नेमकं काल काय घडलं, दंगल प्रकार आम्हाला काय माहिती नाही। सकाळी आम्हाला बोलवून घेतलं, सकाळी पोलीसची गाडी आली, आम्हाला उचललं, तुमची चौकशी करायची म्हणले आणि आल्याच्यानंतर आमच्यावर सहाय्य घेऊन आमच्यावर कारवाई करण्यात आलेली। आम्ही नव्हतो, आम्हाला आणलं गेलं फक्त हॉस्पिटलला असताना मी त्यांना सांगितलं की साहेब योग्य ती चौकशी करून कारवाई करा, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ह्या पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला। काय दोन्ही गटामध्ये काही सांगता येणार नाही। यांना ज्यांना ताब्यात घेतलंय त्यांचं म्हणणं आहे की काय घडलं आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही नव्हतो, अशा स्वरूपाची त्यांची सबब आहे। मात्र आता त्यांना न्यायालयामध्ये नेलं जाणार आहे। आपण बघतोय की काल जी घटना घडली त्यानंतर बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे। पोलिसांनी इथे तगडा फौजफाटा तैनात केलेला आहे। SRPF तुकड्या देखील 4 तुकड्या इथे दाखल झालेल्या आहेत। सर्व नगर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी इथे तैनात झालेले आहेत। सध्या शेवगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि हळूहळू जे व्यवहार काल रात्रीपासून आज सकाळपासून जे व्यवहार ठप्प झालेले होते ते कुठेतरी आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे जाणवत आहे। कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, शेवगाव, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।